नमस्कार, मी अविनाश आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की आज मी व्हिडिओचं इंट्रोडक्शन कसं काय करतोय, पण त्याला कारण तसं आहे. आज गौरीचा वाढदिवस आहे आणि तो सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही इथं आलोय जॅकलीज गार्डनमध्ये. तो कसा सेलिब्रेट केला हे मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. काही दिवसांपूर्वी गौरीनं एक पोस्ट लिहिली होती ज्यामध्ये तिनं सांगितलं की तिची आई तिला लहानपणी फ्रॉक घ्यायची आणि ती खूप खुश व्हायची. तसाच मी एक फ्रॉक घेतलाय आणि ती खूप खुश झाली. तर बघूया आपण कसा हा सेलिब्रेट केला गौरीचा वाढदिवस. भारतात असताना गौरीच्या वाढदिवसादिवशी नेहमीच असं पावसाळ्याचं वातावरण असायचं, ढगाळ वातावरण होतं. यावर्षीसुद्धा सकाळी इथं असंच वातावरण होतं. आम्हाला वाटलं आजचा दिवससुद्धा असा जरा टाळ असणार की काय, पण नंतर चित्र बदललं. जेव्हापासून आमचं लग्न झालं आहे तेव्हापासून प्रत्येक वाढदिवसाला गौरीची आई तिला असा व्हिडिओ कॉल करून तिचं औक्षण करते. याही वर्षी त्यांनी त्यांची ती परंपरा कायम ठेवली आणि यावेळी गौरीला तिचा आवडता कडक बुंदीचा लाडू व्हर्च्युअली खायला मिळाला. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं गोष्टी किती सहज शक्य व्हायला लागल्यात ना. नाहीतर आधी काही साजरं करायचं असलं तर प्रत्यक्ष भेटण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आता तुमचा आनंदाचा क्षण असू द्या, वाढदिवस असू द्या, तुम्ही तुमच्या घरातल्यांबरोबर अगदी ते हजारो माईल्स दूर असले तरीही असं व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून साजरं करू शकता. त्याचबरोबर सर दुःखाचा क्षण असेल तर त्यांच्याबरोबर दुःख वाटून घेऊ शकता. किती चांगली गोष्ट आहे ना ही. गौरीला खूप आवडतो म्हणून तिच्यासाठी ज्योती विजयने हा शिरा पाठवला होता खास वाढदिवसाची भेट म्हणून. संध्याकाळी आम्ही आलो जॅपनीज गार्डनमध्ये. त्याचं कारण असं की दरवर्षी घरात आम्ही वाढदिवस साजरा करतो, गौरी काहीतरी सजावट करते किंवा मी काहीतरी सजावट करतो. पण बाहेर बघितलं सकाळचे सगळे ढग निघून गेले होते आणि असं वाटलं की निसर्गानंच एवढी सजावट केली आहे तर आपण आणखी कशाला काय करा. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो आणि आलो या जॅपनीज गार्डनमध्ये. हे जॅपनीज गार्डन अतिशय सुंदर आहे आणि इथल्या सगळ्या कलाकृती जॅपनीज शैलीच्या आहेत. पुन्हा कधीतरी गौरी तुम्हाला या जॅपनीज गार्डनबद्दल सांगेलच. पन्नास सेंट्स मध्ये इथं माशांचं खाद्य मिळत होतं. बिलवते माशांना भरवते. जॅपनीज गार्डन फिरून झाल्यावर आम्ही केलं बर्थडे सेलिब्रेशन. Happy birthday to you. Happy birthday to you. Thank you. Thank you so much. Thank you, Auna. आणि तू आईला नाही भरवणार का बिल्लू? तू आईला नाही भरवणार के? हे धर आईला भरव. गार्डनमध्ये बर्थडे सेलिब्रेट करून आम्ही आता आलोय रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी. तर आम्ही आता आलेलो आहे राग नावाच्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये. हे खूप फेमस रेस्टॉरंट आहे मिनेसोटामध्ये, स्पेशली इडायना आणि आजूबाजूच्या एरियामध्ये तर खूप फेमस आहे. म्हणून आम्ही रागमध्ये आज गौरीचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. हे हॉटेल आतमध्ये खूप छान आहे बघायला. आम्ही ॲम्बियन्स पण दाखवू. आमचा बिल्व आतमध्ये काही जेव देणार नाही आम्हाला, त्यामुळे आम्ही बाहेर मस्त मोकळ्या हवेत बसलो. कुठे आलो आपण? रेस्टॉरंटचं नाव काय? वाग. गुड. तुला र म्हणता येत नाही का रे? वाग म्हणता येत नाही. मग काय म्हणता येत? वाग म्हणता येत ना. काय पिती रे बिल्वा? फ्रूट ज्यूस आहे. काय फ्रूट ज्यूस आहे बाबा?
तर हे आहे कॉलीफ्लॉवर कोळीवाडा फ्लिटर. कसलं युनिक नाव आहे. युनिक नाव आहे पण ते जस्ट फ्लॉवरची भजी. पण टेस्ट कशी आहे. टेस्ट खरंच मस्त आहे. खूप छान टेस्ट आहे. वर्थ आहे. वर्थ आहे. मेन कोर्समध्ये आम्ही घेतली आहे मटन बिर्याणी. ऑफकोर्स बिलवाला आवडते म्हणून, गौरीला पण आवडते पण पीस काढून. बिर्याणीची टेस्ट छान आहे पण आपल्यासारखी झणझणीत नाही, थोडी फिकी आहे. गौरीचा वाढदिवस आहे ना, त्यामुळं बिल्लूचं प्रेम अगदी उतं चाललंय. काय करतोय. आईला नाही खायचं. असं कर आता आईला जेवढे ना, आईचा बर्थडे ना, तू आईला हॅपी बर्थडे म्हणून ना. हॅपी बर्थडे विश. नीट नीट तिकडे बाबाकडे बघू. हॅपी बर्थडे विश. जेवण झाल्यानंतर गौरीसाठी आहे एक मोठं सरप्राईज. ज्योतीने हे सरप्राईज दिले. ओके थँक्यू ज्योती. थँक्यू सो मच. खूप भारी वाटले मला हे सरप्राईज. वाढदिवसाचं हे फॅमिली सेलिब्रेशन संपल्यानंतर आम्ही बाहेर पडलोय, पण गौरीसाठी अजून एक सरप्राईज प्लॅन केलंय तिच्या कम्युनिटीमधल्या मित्रमैत्रिणींनी. वाढदिवसाची जय्यत तयारी केलेली आहे आमच्या मित्रांनी. इथं केक आणलेला आहे, एवढी सजावट केलेली आहे आणि फादर्स डेचं सेलिब्रेशन आहे असं सांगून गौरीला इथं बोलवणार आहे. ही सगळी सेलिब्रेशनची तयारी बघून गौरी एकदम खुश झाली, पण अनफॉर्च्युनेटली मला ती क्लिप नाही घेता आली. गडबडीत मी ते विसरून गेलो. हे सरप्राईज सेलिब्रेशन चालू असताना गौरीसाठी अजून एक सरप्राईज वाट बघत होत. नमस्कार अमेरिकेचा या यूट्यूब चॅनलच्या सर्वेसर्व आमच्या बहिणी आनंदी गौरी देशमुख यांना जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य लाभ चॅनलची उत्तरोत्तर प्रगती हो, खूप प्रगती होवी त्यांच्या जन्मदिवसानिमित्त ईश्वराकडे प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार.
घरच्यांच्या आणि जवळच्यांच्या शुभेच्छा हीच गौरीसाठी सगळ्यात मोठी बर्थडे गिफ्ट होती. ती खूप सरप्राईज झाली आणि अक्षरशः तिच्या डोळ्यात पाणी आलं. आणि हे होते या सेलिब्रेशनमधले काही गेम्स. ते आम्ही इतके एन्जॉय केले की पोरंसुद्धा म्हटली असतील आपले आईबाप आज काही कामात न गेलेत बहुतेक. ही गेम खेळताना खूप मज्जा आली. एका बिस्किटासाठी एवढी धडपड केल्याचं मला कधी आठवत नाही. जेवणाचा बेत सुद्धा याच आमच्या दोस्तांनी जमवून आणला होता. प्रत्येकाने एक एक पदार्थ वाटून घेतला होता. शंतनू, श्री, पल्लवी, ज्योती आणि श्रद्धा यांनीही सगळी मेहनत केली होती. आणि मेनू होता छोलेपुरी, दाल तडका, पुलाव आणि गुलाबजाम. खूपच भारी झाले होते सगळे पदार्थ. घरी केलेलं सगळंच भारी असतं म्हणा, आणि तेही परदेशात. नेहमीप्रमाणेच बच्चे कंपनीनंही बर्थडे पार्टी खूप एन्जॉय केली. वाढदिवस कोणाचाही असू द्या, आवाज त्यांचाच असतो. तुम्हा सर्व सबस्क्रायबर्सचे सुद्धा खूप मेसेज आले, खूप साऱ्या शुभेच्छा मिळाल्या. या सगळ्या मित्रांनी एवढी छान पार्टी ऑर्गनाईज केली. अँड्रू ज्योतीने एवढं छान सरप्राईज दिलं. या सगळ्यामुळं या वर्षीचा गौरीचा बर्थडे खूप चांगला साजरा झाला. थँक्यू सो मच. कसं काय वाटलंय बर्थडेचं सेलिब्रेशन मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.